त्याला घेऊन जा पातेरी शेतावर. बापरे, एक फणस बस होईल घराला. ही पीक काय लागली त्याचा फणस काय काय ठिकाणी कवळा आहे. कधी पण खावा फणस. पिक्या फणसाची घरायची पण करता येईल भाजी. लसणी कशा घेतल्या ना मग त्या ओल्या होतात ना. मग भाकरीशी पण म्हटलं ना गावाकडे सगळं कोकणामध्ये आता ही भाजी खाल्ली जाईल सगळीकडे. आणि ह्या भाजी तर जनता भाजी पण बोलतात भरपूर जण कारण ती सगळीकडे नॉर्मली उपलब्ध असते. नमस्कार मित्रांना, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावाकडचं सकाळचं वातावरण आहे आणि आता चाललेलं आम्ही शेतावरती आमच्या, कारण गेले काही दिवस आमची शेतीची कामं पेंडिंग होती. थोडंसं आता शिमगा संपल्यानंतर मग ती करायची पूर्ण, त्यासाठी मला चाललं शेतावर. खास करून दाड भाजायचं असतं, ह्या टायमाला सीझन आहे दाड भाजायचा. तर पातेरी वगैरे घ्यायला लागते दाढीवरती आणि कौल वगैरे असतं ते. तर यावेळेस कौल थोडं का मला भेटलं नाही, पण पातेरी खूप असते रानामध्ये, ती सगळी आणून शेतावर टाकायची दाढ जिथे करणार होते त्यासाठी चाललं होतं सकाळी आम्ही शेतावर आईसोबत. आणि चला जाऊ. पण आज जरा वातावरण आबूटाबूट आहे, म्हणजे एकदम असं पाऊस पडायसारखं वातावरण वाटतं आहे. आणि 9:30 वाजून गेले तरी पण असं वातावरण झालं आहे. तर चला जाऊया शेतावर, तिकडे बघून घ्या कशा प्रकारचं काय काम आहे. आणि इकडे बघा आई आहे. आज काय काम आहे तिकडे आपल्याला? आज काम आहे शेतावरती, त्या पातेरी वेचला जमून टाकले टाकायचे आहे. इकडे दररोज एक पपई पिकतो, ते पण झालंच रेडीवरती पिकलाय. एक थोडासा कच्चा मस्त लागतो कच्चा पिका. आमाला पातेरी जमायला हवाय डालगा. आमचा डालगा आपला होता एक डालगा ना, तुटला मोडला डालगा. आता डालगी पण कोण करत नाही, काय काही जुनी जुनी आहेत तीच आहेत, नवीन डालगी काय विषयच नाही कारण शेती लोकांनी कमी केली. पण आम्हाला जर कुठे भेटला तर डालगा घ्यायचा आहे. मस्त मस्त कायद्या झाल्यात, एक नंबर. कौलाचं पुढण्यासाठी असं बैल वापरतात. आमची ढाकटी आहे. शिमगा संपला की लोक कामाला लागतात लगेच. आई मस्त एकदम हा, एक नंबर पद्धतशीर मांडलेला आहे ना एकदम. पुढा सुकला की असं बघा मस्त न्यायचा. आणि हा बैल असं होतात म्हणजे अडकवायचं नाही आणि वर भार पडतो आणि खाली पकडायला अशी जाबरी असते बघा. टेकायला बघा मस्त टेकायचा. हा खाली परत तसं ठेवायचा. हे पुढे न्यायचे कौलाचे पुढे न्यायसाठी हे असे बैले वापरतात खास करून. तर आपल्यालाही पुढे आपले आहेत काय? कवालला तोडलं ना पण यंदा कवाल तोडा भेटलाच नाही. यंदा पाऊस लवकर वाटतं, उठवणी करता येतो. असा रस्त्यावर गेला एकदम खारी साखरी आणि कलम आहे त्यांच्या मोठ्या माणचे. तर ते आलीच मधनं म्हणणं. पूर्वी आम्ही लहान असताना हा थोडा काजू एवढा यायचा ना चिक्का यायचा, तो कमी झाला त्यायचा. काय डेकोरेशन केलं की काय झापाचं? हाय डालगा, हाय हाय ड्रॉक. दुसरा तो बैल आजारी होता तो मेरा. हा उघडा आहे. हा गुलाल आहे. ये गुलाल इकडे. मारकुटा आहे, शिंगावाला आहे मारकुटा. म्हणजे असा मात असतो. हे गावाकडे ना असं गुरांना काटवाडे असतात ना, तशी काटवाडे ते म्हणजे एरवी पावसाळा नसेल ना, पाऊस संपला की अशा प्रकारचे वाडे बांधतात नंतर सरायच्या नंतर. तर हा इकडे डालगा आईने आणला बघा, तो पण जुना झालाय, त्याला डकवलेली आहे. हा बघा आता ते डालगे आणून तुटतात. त्याच्यात पातेरी यांना भेटते ना चांगली. गावाला तशी खूप काही शेतीचे अवजार आहेत ना, आता नामशेच होत चालले म्हणजे कोण तसे बनणारे कारागीर पण नाही राहिले आता. तर पूर्वी सर्रास हे खूप सगळ्यांच्या घरात एकदम दोन दोन असायचे, तीन तीन पण असायचे. आजकाल सकाळची शाळा असते म्हणजे 11:30 सुटते, मार्च अगदी परीक्षा होईपर्यंत हीच असे अशी शाळा असणार. आता हे असे कौलाचे पुढे ठेवलेले असतात, ते जिवलायचे आणि त्यात बैला घालून न्यायचं. हे जवळ आहेत. हे बघा असे इकडे मांडलेले असतात पुढे. कवाल तोडून झाला की असे मी पुढे आणायचे ना सुकल्यावर. काय का ना दाढ म्हणजे दातांची दाड नाही हा, दाढ म्हणजे आमची अशी कुडे. कुडे म्हणजे ते शेत केलेलं असतं भाजवणीसाठी, त्याला दाढ बोलतात. काही लोक वेगळा काय प्रत्येकाच्या गावी तर्व गावाच्या बाहेर पडलो ना की असा नजारा बघायला मिळतो. आमचा हा बंदरावाचा परिसर आहे, म्हणजे आमची खाडी आहे ना तिकडे, हा बंदर आहे. पावसाळ्यामध्ये सगळी इकडे शेती केली जाते. त्या साईडला दाढ लावले कोणीतरी ती बघा. आता सीझनच आहे म्हणजे शिमगा संपला की लोक आता शेताच्या कामाला लागले.
आमच्या शेताच्या बाजूलाच असा मस्त विहंगम नजारा, आमची खाडी आहे जिथे भरपूर सारे खेकडी असतात, मासे, आता ओटी आहे, भरती लागली. आता हा आमच्या खाडीवरचा नजारा किती मस्त वाटतो ना, पूर्ण विहंगम नजारा आहे. सकाळच्या वेळेस एकदम आबूट आहे, आता सूर्याचं दिसतच नाही, पूर्ण एवढा आबूट आहे, पूर्ण आहे बघा, ढग आलेत मस्तपैकी. आणि ह्या पाऱ्यात इतनं मस्त पाण्यात ना उतरू शकतो, थोडा पाणी होईल कमरे एवढा, पाणीला भरती लागले. तिकडे दिसते केळशी आणि अरबी समुद्र, तिकडे इथे आल्यानंतर एकदम माइंड रिफ्रेश होतं एकदम. खऱ्या अर्थाने आमचा हा गावचा फेमस स्पॉट आहे. इकडे आम्ही आणलाय एक दालगा म्हणून पातेरी, पूर्ण दाडा त्याच्यावरती लावले पातेरी, असं गवर असतं जमा झालेला, कुंड वगैरे सारावलेलं वगैरे असं, पण सगळं झाडून काढलेलं आहे, सगळी माती इथे आणायची शेतात. पावसाळ्यात तुम्हाला दाखवलेलं नांगरताना वगैरे आम्ही इथेच नेहरी केलेली. बऱ्याच पक्ष्यांचे घरटी अशी होतात, पडतात, त्यांचं वाढ होतं, त्यांचं कुटुंब वाढतं, आणि असे पातेरे बी तिथे जमवताना आपल्याला असे त्यांची घरटी पण दिसतात. आता इकडे हा पडलेला खाली हे वरती असतं, इकडे इथे असणार कुठे त्याच्या डेल्फीमध्ये, तर नंतर मग असे खाली इकडे पडतात ते बघा. हे झालेलं आहे, अजून पक्षी उडून गेलेलं आहे, म्हणजे अंडी वगैरे घालून पिल्लं वगैरे खाऊन संपलेलं आहे, हे पावसाळ्यातलं आहे बघा. पूर्वी इकडे आमचे एक डांकरे खेकड्यांनी पकडायचे इथेच असायचे, आता नाही. चला घेऊन जा पातेरी शेतावर. आई म्हटली पातेरी तो आण, मी इकडे रून करून घेते, म्हणजे पसरवून घेते. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो बघा, आमच्याकडे आंबे लेट आहेत यावर्षी काही. आता ही गळणार आहे छोटी आहे ती. हा मोर असा करपला, करपा जास्त आल्या यावर्षी. काय काय जे आहेत काकांचे नाहीत, टाइम लागेल पूर्ण रेडी असतो. एप्रिल एंड येईल, एप्रिलच्या टायमाला आंबा मिळतो ना ते एकदम ओरिजिनल आंबा. हापूस आमच्या इकडे आवडत जेवढी पातेली तिथे गीता आणली, आणि बाकीच्या तर आम्ही आणायला दुसऱ्या रानामध्ये. वरती जमवले आणतो. बापरे गुंड्याला फणस वा किती झालेत, एकाच ठिकाणी गुळीच्या गुळी, एक नंबर. लांबडा फणस आहे, लय भारी लागता, पावसाच्या टायमाला पिकता, लेट पिकता, पण भरपूर झाले सगळं, नेमायच्या टायमाला होती रेडी. हा बघा एक फणस, केसरी आंब्याच्या बुंद्यातला फणस, किती आला नुसता रवली सारखा. बापरे एक फणस बस होईल घराला बघा, किती आहे फणस, बुंद्यापासून आला नुसता रवली सारखा आला नुसता, चारही बाजून आला बघा. गेल्या वर्षी वर पण आलेला, वर पण आला तो, काय बराच आहे नाही, हा दरवर्षी येतो बुंद्या सकड आहे. आईने एक फणस काढलाय भाजीसाठी, तिलकुडातली भाजी करूया नाही, दाखव छोटासाच काढला, जास्त दूर नाही काढायचा, जरा कोवळाच आहे, म्हणजे याच्यापेक्षा कोवळे असतात खूप आहेत. आता हे कसे कार्यक्रमाला वगैरे वापरतात ना, सण असं दिला कार्यक्रमात सोमवार असला की सगळं. वरती फणस पिकलाय का, खारं ताईने खाल्लाय, त्याची अट्टळा खाली पडली, अटला जमवले बघा आम्ही, एवढी अटला जमवली खाली बघा, गरे खातात पिकलेले आणि असे अटला खाली टाकतात, सुकल्यात मस्त कडकडी सरतात, त्याची भाजी होईल मस्त एकदम. दुपारची 11:30 वाजले, आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि पाणी आणलेलं, थोडंसं पाणी वगैरे प्यायलो, तसं पातेरी वगैरे पसरवली आणि चाललंय. आईने घेतलं फणस भाजी करायची, असली तिलकुटाची कवाडी लावून घेऊया.
गावाला अशी पातेरी बितेरी पडते सगळी वापरतात हे बघ आटला आटला पण घेतात हे बघ वाजून तयात मस्त असतात सुतार काम असं बघा भेटत नाही कुठं ना रंजा मारायचं काम तासायचं काम हे टिकतात किती सागाचे लाकडे नाही स्वतःच्या घरचीच असतात एकदम मस्त टिकतात वर्ष 100-100 वर्ष जास्त टिकतात गावात घरांचं काम चाललं आहे सगळ्यांचं बांधायचे वापरतात काही लोखंड वापरतात काही लाकडं वापरतात पचा गर्मी का होते बापरे आम्ही आता आलोय घरी मस्त दुपारचे जरा रेस्ट केलं आणि थोडंसं न्याहारी वगैरे झालं त्यानंतर मग संध्याकाळचं शील झालंय आई घरी आता आमची आईची मावशी म्हणजे आजी आमची जावळ्यातली आलेली तर ती आता आराम करते आतमध्ये आणि मग आई म्हटली संध्याकाळच्या जेवणात भाजी करूया फणसाची भाजी आणि फणस खास करून आणलेलं आहे आणि ह्या टायमाला सर्रास कुठल्याही कार्यक्रमात फणसाची भाजी बनते मावशीसाठी बनवली फणसाची भाजी काय तसं ही पिकाय लागली त्याचा फणस काय काय ठिकाणी कवळा आहे काय काय लोक आहेत ना घरे मोठे झाले तरी पण करतात जून झाल्या तरी पण भाजी करतात कधी पण खावा फणस पिक्या फणसाची पण करायची पण करता येईल भाजी तो काही वेस्टेज जात नाही आणि तो सुपर फूड आहे फणस म्हणजे एका हात दोन तुकडा फ्रेश काढून आणला ना म्हणून चिक आहे चांगला तर आणून ठेवला की मग तो चिक जातो ना पाव काढायला लागेल त्यातली तर ते पाऊस पडेपर्यंत असत नाही गणपतीपर्यंत काय काय असतात कामाची नसते हे आता हे पाव आहे ना याची फेकायची असते पिकल्यानंतर आपण ती मध्ये असते ती घेत नाही आपण तशीच आहे कच्ची असते ना पण साईडला असे गरे असतात आणि जे हे साईडला असे धागे धागे असतात ना त्यांच्याच गरे बनतात नंतर काही गरे बनतात काही असे मग साईडला राहतात असे मग तुकडे करून तुकडे करून घेऊया हे सगळा फणस लागेल ना आपल्याला मागच्या दारी आलोय आईने घातली उकडायला थोडी शिजून दे गरगर शिजे थोडी वेळ शिजावी पाणी टाक म्हणून मीठ टाक मला जरा मीठ टाकता पुष्कर नंतर लागला थोडा टाकायचा ना तिलकुटाची तयारी होते तिलकुटासाठी साहित्य काय काय घेतले थोडे धने घेतले मस्त खरपूस वास येते भाजी बरीच आहे त्या हिशोबाने घ्यायची भाजलाची चव मस्त येते तिलकुटा एका साईडला भाजी मस्त शिजते रटरटली चांगलं एकदम मस्त नरम झाली पाहिजे भाजी ती झाली की मग आपण ती कुस्कराला घेऊ तिलकुटामध्ये खास करून हे तीळ बडीशेप धना आणि हे अशा लसणाच्या पाकळ्या याचं वाटण करायचं आहे वा मस्त शिजले एकदम एकदम नरम झालंय ना या बाजूला बघता ना तरी भाजी उतरली ना खाली तशी हाताने किंवा आपण असं पळीने करू शकतो प्रेस करू कुस्कूर करायचं कुस्कूर लसणी कशा घेतले ना मग त्या ओल्या होतात ना मग तो ओलसर होता मग चांगला वाटत नाही म्हणून त्या सुका घेते ह्या नंतर वाटेल लास्टला बापूशी मस्त
बनवून ठेवायचं. तेलकुट पण म्हणजे काळी मिरी घ्यायची त्यात, तिखट मस्त लागेल जरा. गावाकडे सर्रास कोकणामध्ये आता ही भाजी खाल्ली जाईल सगळीकडे. आणि ह्या भाजीला जनता भाजी म्हणून बोलतात भरपूर जण, कारण ती सगळीकडे नॉर्मली उपलब्ध असते कोकणात, कारण सर्रास भरपूर प्रमाणात कोकडे कोकणात कालवंडात पण करता येते, मसाल्याची पण करता येते. आणि भरपूर असते भाजी ना, जनता भाजी म्हणून बोलतात बऱ्याच ठिकाणी या भाजीला. पहिली तर लग्नामध्ये सगळीकडे कॉमन असायचे ना, तर प्रत्येक कुठल्या पण कार्यक्रमात धार्मिक कार्य जेवण असतं ना गाव जेवण वगैरे, तेव्हा ही पंताची भाजी फिक्स होते. जनता भाजी म्हणून जनता भाजी बोलायचे, जनता भाजी जनता भाजी. दर लोका फणसाची भाजी टाकल्याची भाजी खायची ना, मध्ये काय तिलबिल कुटायचं कसं वायनातनं कुटायची, मोठे हवं तेवढं करायचं, वायनातनं कुटून त्यात तिल बी लोका करायचे, स्वतः करायची घरगुती. ते मग वायनातनं झाले कुटून एवढी कुठून ठेवायची, तिलकुटाची भाजी आपल्या ह्याची फणसाची किंवा टाकल्याची अशी भाजी साठी, शेगडाच्या शेंगा बिना लागतं, बावच्या बिवच्याना मग तिलकुट करून ठेवायची ना, मग खायची खायची चांगली पाहिजे धुनू करून. सगळं ऍड करूया बऱ्यापैकी, कारण जास्त असेल ना तेवढी भाजी चांगली बनते. डबा पण आणला तुझ्यासाठी पिठाचा, अंदाजा निघालायचा अगोदर टाकलेला होता ना थोडासा एवढा, चांगला खालवून घ्यायचा पद्धतशीर एकदम ना. हो बरोबर झालं ना एकदम बरोबर, कमी पडेल. हळद थोडीशी ऍड करूयात म्हणजे चांगली लागते ना आणखीन. काय काय लोक म्हणजे हे बघून आहे ना, तीन नाही भेटले ना आता काय लोक कोण जास्त ती नाही करत, नाही तीन भेटले की मग मिठाचे ना हळदीची घालतात, अशी पण होते अशी पण होते. निखाराची फोडणी द्यायची असते, पुरी पण अशीच द्यायची ना. काय बोलतो त्याला लागणे वरून तेल थोडायचं आणि अशी वरून झाकण मारायचं, आणि हा निखाराचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण आतमध्ये मिक्स होणार त्याच्यामध्ये, आणि तो लागणार पूर्ण त्या भाजीला, खायला टेस्टी ती पिढ्या पिढ्या ही भाजी अशी खातो ना आपण. तुम्ही तुम्हाला जुन्या माणसाने सांगितलं, त्यांच्या अगोदर जुन्या माणसाने त्यांना सांगितलं ना, तरी एकमेकांकडून पुढे पुढे आली भाजी बघित बघित माणसाने बनवली जातात, काय होत नाही आणि काय भाजी काय पण नाही म्हणजे पोटाला बघत नाही काय नाही, कधी पण खावावे झाले ना. आता आईने रात्री भाजी केली कसली, हे बटाट्याची मिक्स भाजी केली, मसुराची डाळ त्यामध्ये शेवगा शेंगा आणि अजून काय असणार आहे हे फणसाची भाजी, आणि थोडीशी आमच्या वहिनीला पण दिली. आता ही फणसाची भाजी मस्त टेस्ट करूया, गरमागरम आहे आणि इकडे बाकी हे पण भाज्या होत्या रेडी, फणसाची भाजी घ्या खायला. गावाला आलो की भाजी ही फिक्स आहे, आणि ह्या सीझन मध्ये आमच्याकडे बरंच असते सागर, खूपच छान झालेले आहे, स्वादिष्ट झालेले आहे. तुम्ही पण असे नक्की करून बघा आणि बाजारात आणून फणस बनवून अशी तुम्ही करू नक्की बघा, जे करतात ते करत असतील पण जे करत ते करून नक्की बघा, तुम्हाला आवडेल. तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, कोकणातल्या गावाकडचा आमच्या लाईफस्टाईलचा व्हिडिओ, खास करून सकाळपासून हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आम्ही आमच्या इकडे शेताच्या बाजूला असलेल्या फणसावरून, आम्ही तो फणस आणला त्या फणसाबद्दल तुम्हाला भाजी दाखवली, कारण बऱ्याच जणांचे आम्हाला कमेंट आलेले की दादा फणसाची भाजी नक्की दाखवा ह्यावर्षी आईच्या आजची. तर आईच्या आजची भरपूर साऱ्या रेसिपी आहेत, त्या तुम्हाला बघायच्या असतील तरी पण प्रतिक्रिया मला द्या, कारण की आता हे आमचं घरचं जेव म्हणत असतं, म्हणजे खास रेसिपी शूट करायचं म्हणून नसतं, आमच्या घरात जे बनतं ते आम्ही तुम्हाला दाखवत असतो. तर याच्यापुढे पण जेव्हा कुठल्याशी काही वेगळी रेसिपी किंवा काहीतरी
पारंपरिक ट्रेडिशनल असेल काय कुठली रेसिपी तर मला नक्की दाखवे. मंडळी तुम्ही ही व्हिडिओ बघून गावाकडच्या गोष्टी रिलेट केल्या असतील, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, जरूर प्रतिक्रिया द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच नवनवीन कोकणातल्या व्हिडिओज दाखवत राहीन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू, बाय बाय, टेक केअर.